आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा। नमस्कार। एखाद्या मोठ्या परीक्षेच्या आधी जसा आपल्या पोटात गोळा येतो ना, तसंच काहीसं आज माझं झालंय। कारण ज्यांच्याविषयी बोलणार आहे ती व्यक्ती म्हणजे भावगंधर्व अर्थातच पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर। माननीय दीनानाथ मंगेशकर यांचा वारसा घेऊन आलेल्या मंगेशकर भावंडातले वयाने सर्वात लहान पण कर्तृत्वाने तितकंच मोठं असं हे व्यक्तिमत्व। आज आपल्या या एपिसोडसाठी त्यांचा माणूस म्हणून अभ्यास करताना टीव्ही चॅनल्सना त्यांनी दिलेल्या अनेक मुलाखती माझ्या पाहण्यात आल्या आणि माणूस म्हणून त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष जाणवला। ज्या वयात मुलं शाळेत जातात, शिकतात, मजा मस्ती करतात, बागडतात, ती सगळी वर्ष यांची आजारपणात गेली। पोलिओमुळे एका पायाला आलेलं अपंगत्व आणि यामुळे त्यांच्या वयाच्या मुलांसोबत ते कधी मिसळूच शकले नाहीत। वयाच्या 10व्या 11व्या वर्षी ते चालू लागले, त्यामुळे लहानपणी त्यांना वाचनाचाच मोठा आधार होता। जेव्हा जेव्हा पाय दुखून ते रडायला लागायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या आई त्यांना गोष्टी वाचून दाखवायच्या। या गोष्टी हिसाबनीतीतल्या नसायच्या, वडिलांची जुनी पुस्तकं असायची। भावबंधन, राजसंन्यास, महाभारत, रामायण, गीता रहस्य, सावरकरांनी लिहिलेलं संन्यस्थ खड्ग, हे सारं काही वयाच्या 5व्या 6व्या वर्षी त्यांच्या कानी पडू लागलं होतं। तेव्हा त्यातला अर्थ त्यांना समजला नसेल तरीही त्याच्यात दडलेला गूढ गाभार्थ त्यांच्या आतमध्ये रुजला। हे वृत्तबद्ध छंदबद्ध साहित्य वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या कानावर पडलं आणि यातून त्यांचं बालपण समृद्ध झालं। त्यांच्याविषयी फारशा माहीत नसलेल्या गोष्टी घेऊन आज मी कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मधून तुमच्या भेटीला आले आहे। शोच्या सुरुवातीलाच घेऊन येते आहे त्यांचं अत्यंत गाजलेलं गाणं। त्यांच्याविषयीची एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या विना इतर कोणत्याही संगीतकाराची गाणी त्यांनी गायली नाहीत। लता दिदी जेव्हा आनंद घन या नावाने संगीत देत होत्या तेव्हाच काय ती 2-3 गाणी त्यांनी गायली। इतर अनेक लोकांनी त्यांना नंतर गाण्यासाठी विचारलं तेव्हा त्यांनी त्यांना नम्रपणे नकार दिला, पण एका मुलाखतीत सांगताना ते म्हणाले की गुलामगिरी त्यांना कधी जमलीच नाही। आणि म्हणूनच पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच गाणी गायली आहेत। पण या गोष्टीची हुरहूर आपल्यासारख्या अनेक रसिकांना आहे हे मात्र नक्की। डौल मोराचा मानतार, डौल मानतार, ये ग रामाचा बाणाचार, ये ग बाणाचा, तन सर्जाची हनम जोडी, तन सर्जाची हनम जोडी, पुन्हा हुवी तहाती घोडी माझ्या राजार, पुन्हा हुवी तहाती घोडी माझ्या राजार। या बाळाची चक त्याच्या दुनवेची गाडी, धरती या बाळाची चक त्याच्या दुनवेची गाडी, सूर्या चंद्राची ओ जोडी, सूर्या चंद्राची ओ जोडी, त्याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची माडी, याच्या सर्गाची रमाडी, सर्गाची माडी। डौल मोराचा मानचार, डौल मानचार, ये ग रामाचा बाणाचार, ये ग बाणाचार। सती शंकराची माया विष्णू लक्ष्मी चाराया, सती शंकराची माया विष्णू लक्ष्मी चाराया, पुरस्पर करतीची जोडी, पुरस्पर करतीची जोडी, डाव पर पंचाचा मांडी माझ्या राजार, डाव पर पंचाचा मांडी माझ्या राजार। डौल मोराचा मानचार, डौल मानचार, एक रामाचा बाणाचार, एक बाणाचार।
आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती पूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती पूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगिन लागल जडली येडी प्रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती कटुन मराव हेच आम्हाला ठाव जिंकावेवा कटुन मराव हेच आम्हाला ठाव लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देसा पायी सारी विसरू माया ममता नाती देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. पंडित हृदयनाथांविषयी मी जसं मगाशी सांगितलं की त्यांचं बालपण सगळं आजारपणात गेलं, त्यामुळे त्यांच्या वयाचे मजामस्ती करणारे सवंगडी हे मिळालेच नाहीत. आणि म्हणून जेव्हा ते मोठे होत होते तेव्हा त्यांच्यासोबत होतं मराठीतलं उत्तम साहित्य. वयाच्या 15व्या वर्षी त्यांच्या वयाचा एकही मित्र त्यांना नव्हता. मित्र कोण होते तर वि स खांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर, शंकर वैद्य, आचार्य अत्रे. स्वतःच्या वडिलांच्या वयाची ही मातब्बर मंडळी सातसंगत करत असल्यामुळे या साऱ्यांना त्यांनी आपल्या गुरुचं स्थान दिलं. पंडित हृदयनाथांनी दिलेलं संगीत ऐकून आपल्याला प्रश्न पडतो ना की थोर कवी ग्रेस यांच्या साहित्याला चाली द्याव्यात असं का वाटलं असेल कोणाला त्या काळी. हे वाटण्याचं कारण म्हणजे त्यांना मिळालेली ही संगत. आणि म्हणूनच रुळलेल्या वाटेवरून त्यांनी कधीही प्रवास केला नाही, त्यांनी वेगळी वाट निवडली. त्यांच्या वयाच्या मंडळींना जे आवडायचं तसं गोड गोड, गुडी गुडी, हलकं फुलकं त्यांना काही करावं असं वाटलंच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. त्यांच्याच ओळींप्रमाणे जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते. त्यामुळे हृदयनाथांच्या मनाचा ओढा कायम उत्तम आणि दर्जेदार अशा कवितांकडे होता. त्यांच्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते की मी मेहफिलीतून जन्मलेला माणूस आहे, प्रत्येक मेहफिलीतून बाहेर पडताना अस्वस्थता आली पाहिजे, माणूस परेशान झाला पाहिजे, अंतर्मुख झाला पाहिजे. पंडित हृदयनाथांनी निर्माण केलेलं संगीत ऐकून माणूस खऱ्या अर्थाने अंतर्मुख होतो. विचार जगणारे हृदयनाथ मंगेशकर आणि विचार जागवणारं त्यांचं संगीत. रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले
रचुनी त्यांचे झेरे एकमेकावरी उधळे गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले कदंब तरूला बांधून दोला उंच खालती झोले कदंब तरूला बांधून दोला उंच खालती झोले परस्परानी परानी दिले घेतले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले हरित बिलोरी वेल बुटीवरी शीतर सांते प्यारे हरित बिलोरी वेल बुटीवरी शीतर सांते प्यारे अन्नोन्यानी किती झोकले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले निर्मल भावे नव देखावे अरुणी दोनी डोळे निर्मल भावे नव देखावे अरुणी दोनी डोळे भूमी मिळुनी गेले ते दिन गेले वेग वेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले ते दिन गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले।
कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. ला जून हासणी अन हासून हे पहाणे, ला जून हासणी अन हासून हे पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, पापण्यांचा का सांग भार व्हावा, डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा, मिटताच पापण्यांचा चंद्रही दिसावा, मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा, हे प्रश्न जीव घेणी, हे प्रश्न जीव घेणी, हरती जिथे शहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. हाती धनुष्यजाचा त्याला कसे करावे, हाती धनुष्यजाचा त्याला कसे करावे, हृदयात बाण जाचा त्यालाच दुःख ठावे, तिरपा कटाक्ष भोळा, तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा, जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा, देशातुनी फुलांचा आणि सुगंध वारा, देशातुनी फुलांचा
आणि सुगंध वारा रात्रीस चांदण्याचे रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे ला जून हासणे हासून हे पहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांना त्यांच्या वडिलांचा फारसा सहवास लाभला नाही. हृदयनाथ मंगेशकर 4.5 वर्षाचे असतानाच त्यांचे वडील गेले. वडिलांविषयी काय आठवतं असं त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं होतं की अंधुक आकृती आठवते पण त्यांनी गायलेल्या बंदिशी आठवतात. त्या काळचे दीनानाथ मंगेशकर हे अत्यंत बंडखोर आणि प्रयोगशील गायक होते. आपल्याकडे असणारी प्रयोगशीलता ही वडिलांकडून अनुवंशिकतेने आली असावी असं ते म्हणतात. संगीतात केलेल्या अनेक प्रयोगांविषयी बोलताना एका टी व्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की ते आकाशवाणीवर जेव्हा काम करत होते 1955 साली तेव्हा त्यांना तब्बल 500 रुपये पगार होता. त्यावेळी इतका पगार असणारा माणूस हा राजा असायचा. तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 17 वर्षे. त्यावेळी त्यांनी पहिलं गाणं केलं होतं तिन्ही सांजा सखे मिळाल्या. हा त्यांचा पहिला मोठा प्रयोग होता. त्या काळी आकाशवाणीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा वैचारिक स्तर हा अत्यंत वरच्या दर्जाचा होता. म्हणजे तिथे जो प्यून म्हणून माणूस होता ना, म्हणजे मोठ्या अधिकाऱ्याचा कागद दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पोचवणारा, त्या माणसांची नावं होती आरती प्रभू, चित्र खानोलकर. यावरून तुम्हाला तिथल्या वैचारिक पातळीचा अंदाज येईल. त्यानंतर त्यांनी काळ नागिणी हे गाणं केलं, चांदणे शिंपित झाशी केलं आणि ही सगळी गाणी चालली. पगार मिळत होता आणि या दरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक सर्वात मोठा प्रयोग केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्यांना ते प्रेमाने आदराने तात्या म्हणायचे त्यांच्याकडे ते एक दिवस गेले आणि म्हणाले, तुम्ही तर एवढे मोठे महाकवी आहात, मला तुमची एखादी कविता द्या ना चाल लावायला. यावर ते म्हणाले, तुला काय तुरुंगात जायचंय का? यावर हृदयनाथ म्हणाले की तुमच्या कवितेला चाल लावली तर मी तुरुंगात का जाईन? यावर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले की येईल तुला अनुभव. मग म्हणाले, कुठली कविता हवी आहे तुला? हृदयनाथ म्हणाले, तुम्हाला हवी ती कविता द्या. त्यांनी कविता दिली, नेम जसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. त्यांच्या या कवितेला त्यांनी चाल लावली, रेकॉर्ड केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या हातात मेमो आला, कारणं दाखवा नोटीस आली. त्यांनी दोन कारणं दाखवली, फार मोठा कवी आणि फार मोठी कविता. हे गाणं आकाशवाणीवर प्रसारित झाल्याच्या 8व्या दिवशी त्यांची आकाशवाणीची नोकरी गेली. हा किस्सा पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी खुद्द त्यांच्या एका मुलाखतीत सांगितलाय. या सगळ्या प्रकारामुळे त्यांची आकाशवाणीत फक्त 3 महिने नोकरी झाली. यामधून त्यांच्यात दडलेला सरकारचा रोष पत्करणारा बंडखोर संगीतकार दिसतो. कारवा मराठीमधून आपल्या भेटीला येत आहे हे अजरामर गाणं. विरह शांत
जगदनुभव योगे बनुनी तव अधिक शक्त उद्धरणी तुझ प्याला सागरा
आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. जरी का कठिन जाहला तरी हाची मनुष्ठिला भला देखी स्वराज्य पूरण स्वराज्य पूरण करे गर्जती तूफान से सौ घड़े मराठी पाऊल पड़ते पुढ़े मराठी पाऊल पड़ते पुढ़े स्वराज तोरण करे गर्जती तूफान से सौ घड़े मराठी देशार्थहाती धरावे पितावेरी फुलारणी वामरावे तुझा रक्षणा तू करे तिष्ठ होई सदा संकटी देव धावून Thank you.
शरवंती शुभ घरीला कारवा मराठीमधून जे पुढचं गाणं तुमच्या भेटीला येत आहे ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीच गायलं आहे आणि संगीतही त्यांचंच आहे. त्यांनी संगीत दिलेल्या बहुतेक गाण्यांच्या चाली या हिंदुस्थानी अभिजात संगीत किंवा रागदारीवरती आधारित आहेत. त्यांनी दिलेल्या गाण्याच्या चाली इतक्या कठीण असतात की त्या सहज गुणगुणण्यासाठीसुद्धा ते गाणं कानात आणि मनात साठवून ठेवावं लागतं. पुढचं गाणं जे तुमच्या भेटीला येत आहे ते म्हणजे त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहे सका. कवी सूर्यकांत खांडेकर यांनी आपल्या या काव्यामधून परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध घेतला आहे. निसर्गाचा प्रत्येक आविष्कार आणि चराचरामध्ये तुझंच रूप दडलं आहे का असं म्हणत एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारं हे गाणं आहे. गंधकोशी सांग तू आहेस का ज्या प्रकाशी तार कांचा ओतीसी तू तेज का ज्ञान भांचा नील रंगी ओनिया गीत का गात वायु चा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातली सहजता. एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्हाला असं कधी होतं का की एकाच गीताच्या दोन चाली सुचतात आणि मग तेव्हा तुम्ही काय करता. यावर ते म्हणाले की मग मी तो सिनेमा सोडतो. जे शब्द मनात द्वंद्व निर्माण करतात ते चाल घेऊनच जन्माला येतात. पहिली चाल ही खरी असते आणि दुसरी कारागिरी असते.
जेव्हा माणूस काहीतरी निर्माण करायला जातो ना, त्या गोष्टीही सुंदर असतात, नसतात असं नाही, पण कळतं की यामध्ये अतोनात कष्ट आणि मेहनत केली गेली आहे. हेच सहज निर्माण झालेल्या गोष्टी सुंदर असतात. ज्ञानेश्वरांनी म्हणलंय तसं, सहज निटू झाला या सहजतेमध्ये गंमत आहे. यामुळे त्यांनी स्वतःच्या आयुष्यात आतून आलेल्या उत्कट उत्स्फूर्त झाली रसिकांपर्यंत पोहोचवल्या. ते म्हणतात, प्रेरणा देता येत नाही, गाणं शिकवता येत नाही, गाणं स्फूर्ती आतमध्ये असावी लागते. पंडित हृदयनाथांचं संगीत हे त्यांच्या हरवलेल्या बालपणातून, गरिबीतून, जबाबदारीच्या जाणीवेतून, लवकर आलेल्या मॅच्युरिटीतून, गमावलेल्या माणसांमधून, साहित्यिकांच्या संगतीमधून, अध्यात्माच्या अभ्यासातून आणि प्रचंड वाचनातून जन्माला आलेलं आहे. या माणसानं अनेक दिग्गजांच्या मैफिलीत तंबोरे उचललेत, काही काळ पत्रकारिता केली आहे, लेख लिहिलेत, आकाशवाणीत काम केलं आहे, म्युझिक एडिटर म्हणून काम केलं आहे, आणि या साऱ्या मेहनतीचं फळ म्हणूनच संगीताचा समृद्ध अनुभव त्यांच्या गाठीशी जमा झाला आणि गायक संगीतकार म्हणून त्यांची कारकीर्द बहरली. चित्रकार को तुझे निरंतर चित्रकार को चित्रकार को भेट पहिली अपनी घड़ता निळी मोहिनी नयनी हसता उड़े पापणी किंचित ढळता उड़े पापणी किंचित ढळता गोड कपोली रंग उशेते रंग उशेते भरतो चित्र काढतो शान तुझे मुग्धता हो सबोल की तुलान करता माझा विनही तुझी चारुता माझा विनही तुझी चारुता मावळती ते सूर्य फूलते सूर्य फूलते करतो चित्र काढतो तुझा परीतव प्रीती करिता संगम देखुना मागे फिरता परीतव प्रीती करिता संगम देखुना मागे फिरता हसरी संध्या रजनी होता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा तांडवा निळा तांडवा धरतो चित्र काढतो मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्रकार तो चित्रकार तो. पंडित हृदयनाथांनी निर्माण केलेल्या संगीतामध्ये प्रचंड विविधता आहे. मीरेची भजनं आहेत, गालिबचे शेर आहेत, देशभक्तीपर गीतं आहेत, कोळी गीतं आहेत, प्रेमगीतं आहेत. सुरेश भट, आरती प्रभू, कवी ग्रेस, नाधो महानोर, शांता शेळके यांच्या अनेक रचना त्यांनी संगीतातून उलगडल्या आहेत. मला असं वाटतं की ह्या ज्या साऱ्या कविता आज आपल्याला तोंडपाठ आहेत किंवा ज्यांची गाणी झाली आहेत आपल्या ओठांवर ज्या रुळल्या आहेत, ह्या सगळ्याचं श्रेय जातं ते पंडित हृदयनाथांनाच. कारण त्यांनी त्यांच्या संगीतानं या साऱ्या दिग्गज कवींच्या शब्दांना सुरांचं कोंदण दिलं.
काळाच्या पुढचं संगीत निर्माण करणाऱ्या या जादूगाराला आमचा सलाम. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आज आपण इथेच थांबतोय. आजचा कार्यक्रम कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या आवडीचं कुठलं गाणं आजच्या या लिस्टमधून राहिलं असेल तर आम्हाला माफ करा, कारण पंडित हृदयनाथांनी संगीत दिलेली सारीच गाणी ही श्रेष्ठ आहेत, वरच्या दर्जाची आहेत. त्यांची काही निवडक गाणी घेऊन येण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. पण अर्थात या गाण्यांवर भरभरून प्रेम करत रहा, ती पुढच्या पिढीपर्यंत पोचवत रहा. तुमच्या मुलांना, नातवंडांना आपल्या कार्यक्रमाची लिंक जरूर शेअर करत रहा, कारण ही सगळी गाणी म्हणजे समृद्ध ठेवा आहे. असा काळ परत येणे नाही, अशी गाणी पुन्हा होणे नाही. केवळ पैसा कमवावा आणि मार्केटिंग करावं या हेतूनं दिलं जाणारं त्या काळचं संगीत नव्हतं. आणि म्हणूनच हे संगीत म्हणजे 52 कशी सोनं आहे. याची झळाळी आपण कायम ठेवूयात आणि हा वारसा जतन करूयात कारवा क्लासिक्स मराठीमधून. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर sarigama_sanika हे इंस्टाग्रामचं हँडल आहे. तुम्ही गुगल केलं आरजे सानिका किंवा सानिका मुतालिक तरीही बऱ्याच वर्कलिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही माझ्याशी सहजपणे कनेक्ट करू शकाल. पुन्हा भेटूयात नव्या भागात, तोपर्यंत नमस्कार. आजच्या आपल्या शोमधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. नव सांग गावसा गोडवानी नग हसू
अर कोडवानी नग हसून नाव गाव नग पुतु थाम 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 धरा थाम धरा थाम 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 धरा थाम धरा थाम 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 धरा थाम तू माझा संग तू बोल शब्दा शब्दा लागे मोत्या पवळ्यात तुझा माग मग आलो तुझा माग मग आलो तुझा पायी येडा झालो तुझा पायी येडा झालो नाव गाव संग 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 सांगता नाव सांग सांग सांगाव अवसान सान सान अवसान देवराया अंत तपाहु प्राण हा
लुनिया का